श्री स्वामी समर्थ। पितृपक्षाला सुरुवात झाली आहे। पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून चालू झाले असून 2 ऑक्टोबरला म्हणजेच सर्व पितृ अमावस्येला संपणार आहे। पितृपक्षाच्या या काळात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करतात, पिंडदान तर्पण विधी करतात, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी विधी केली जाते। अशात लोक कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करतात। असं म्हणतात की पूर्वजांचा आत्मा या कावळ्यांमध्ये राहतो, म्हणूनच आपल्याला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये दररोज किंवा तुमच्या पितृच्या तिथीला तुम्हाला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे। तसं पाहिलं तर तुम्ही दररोज कावळ्याला ही वस्तू खायला घालू शकतात, यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही। ज्यांना पितृदोष असेल त्यांनी देखील, ज्यांना नसेल त्यांनी देखील कावळ्याला ही वस्तू या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये दररोज खायला द्यायची आहे। यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि आपल्याला ते चांगले आशीर्वाद देतात। यामुळे आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि मोक्षाची प्राप्ती होते। कावळा हे यम म्हणजेच यमराजाचे प्रतीक आहे। यमराज मृत्यूचा देवता आहे। असे म्हटले जाते की जर कावळा अन्न खातो तर यमराज आनंदी होतो आणि आपला संदेश आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो। आणि म्हणूनच पितृपक्ष सुरू झाल्यानंतर लोकांनी आपल्या पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करायला सुरुवात केली असता या वेळेस आपल्याला कावळ्याला देखील अन्न खायला घालायचं आहे। पितृपक्षात कुत्र्याला, गाईला आणि कावळ्याला अन्न खाऊ घातल्याने आपले पितर हे तृप्त होतात। पितृपक्षामध्ये कावळ्याला तुम्ही दररोज 15 दिवस किंवा त्यांच्या तिथीला तुम्ही ह्या वस्तू खायला घालायच्या आहेत। बघा, ज्या दिवशी तुमचं पितृचं तिथी असेल किंवा पितृ असेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांसाठी घरात जे पण आवडीचे पदार्थ बनवणार आहात ते पदार्थ तुम्हाला त्या दिवशी 12 वाजेच्या आतमध्ये किंवा 12 वाजेपर्यंत कावळ्याला खायला घालायचे आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला पितराच्या दिवशी सकाळी दही आणि भात कावळ्याला खायला द्यायचा आहे। यामुळे आपले पितर हे तृप्त होतात। आणि जर का असं म्हणतात कावळ्याने जर का हे अन्न खाल्लं तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतं। त्याचप्रमाणे तुम्हाला एका बाजूला एका वाटीमध्ये साखरेचं पाणी करून देखील ठेवायचं आहे। तुम्ही हे तुमच्या पितरांच्या तिथीच्या दिवशी करू शकतात। याचप्रमाणे तुम्हाला जर का एवढे अन्न तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त भात तयार करायचा आहे आणि या भाताची पिंड तुम्हाला तयार करायची आहे आणि या पिंडीवर तुम्हाला एक खडी साखर ठेवायची आहे आणि बाजूला एका वाटीत साखरेचं पाणी करायचं आहे आणि हे तुम्हाला कावळ्याला खायला द्यायचं आहे। मग हे तुम्ही तुमच्या घराच्या छतावर ठेवू शकतात, घराच्या बाहेर उंच जागा असेल तर तिथे ठेवू शकतात किंवा ज्या ठिकाणी कावळे येतात त्या ठिकाणी देखील ठेवू शकतात। असं म्हणतात जर का हे कावळ्याने खाल्ले तर आपले पितर हे तृप्त होतात। श्राद्ध पक्षात कावळ्यांना खायला घातल्याने यम लोकातील पितरांना समाधान मिळते। प्राचीन शास्त्रानुसार यमाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल। तेव्हापासून ही प्रथा चालू झाली आहे। तसं पाहिलं तर आपण दररोज कावळ्याला खायला देऊ शकतो, परंतु रोज देणं शक्य नसेल। तुम्ही या पितृपंधरवाड्यामध्ये तुमच्या पितरांच्या तिथीला हे अन्न कावळ्याला आवर्जून खायला घालायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही दररोज देखील कावळ्यासाठी नैवेद्य जे तुम्ही घरात बनवलेलं असेल ते किंवा दही भात हे कावळ्यासाठी तुम्ही खायला ठेवू शकतात। तुम्हाला हे दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेच्या आतमध्ये खायला द्यायचं आहे। असं मानलं जातं की कावळे आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतात आणि ह्या काळात आपल्यासोबत उपस्थित राहतात। आणि पितृपक्षात जर का कावळ्याने हे अन्न खाल्ले तर पितर आपल्यावर तृप्त आहे, आनंदी आहे, प्रसन्न आहे, यामुळे हे समजते। म्हणूनच आपल्याला पितृपक्षात आपल्या पितरांना तृप्त करून घेण्यासाठी, आपले पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या पितृपक्षाच्या 15 दिवसात दररोज पितृस्तुती, पितृस्तोत्राचं पठण, ओम पितृदेवताय नम या मंत्राचं पठण तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून सकाळी उठल्यावर, अंघोळ झाल्यावर करू शकतात। त्याचप्रमाणे आपल्याला दररोज शक्य झाल्यास कावळ्यासाठी घरापुढे एका वाटीत पाणी आणि एका भांड्यात
आपल्याला दररोज अन्न खायला द्यायचं आहे. यामुळे देखील आपले प्रखर पितृदोष हे दूर होतात. जर का आपण या विधी पितृपक्षात केल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही. आणि जर का आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपण दररोज कावळ्याला, कुत्र्याला आणि गायला, पक्ष्यांना आणि मुंग्यांना आपल्याला दररोज हे अन्न खायला द्यायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.